सांगली तालुक्यातून पकडण्यात आलेली वाघीण चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्यात सोडण्यात आली. त्यामुळे अभयारण्यालगतच्या गाव परिसरात या वाघिणीचा वावर सुरू आहे. या कारणाने आष्टी परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. 1.5 महिन्यापूर्वी आरमोरी तालुक्यातील कासवी, रवी, अरसोळा व देसाईगंज तालुक्यातील कोंडाळा या परिसरात एक नरभक्षी वाघीण आढळून आली होती. या वाघिणीने 2 नागरिकांसह काही पाळी प्राण्यांना ठार मारले होते. त्यामुळे वनविभागाने या वाघिणीला जेरबंद केले होते. मात्र त्यानंतर काही दिवसातच या वाघिणीला चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले. या अभयारण्य परिसरात बरीच गावे आहेत. या गावांचा परिसरातच वाघिणीचा वावर सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे एक पथक या वाघिणीच्या मागावर असून रेडिओ कॉलरच्या माध्यमातून तिचा शोध घेतला जात आहे.